छत्रपती राजदर्शी शाहू महाराजांनी मुस्लिमांसह अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात स्थापन केलेल्या द हो मोह एज्युकेशन सोसायटीची कोट्यावधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली बोर्डाचे सर्व अधिकार घेऊन सरकारचे नियंत्रण आणावे आणि लँड जिहादला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी वक्फ कायदा रद्द करावा अशी मागणी यावेळी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जनतेची भूमी हडपून लँड जिहादला प्रोत्साहन देणारा वक्फ कायदा रद्द करण्याच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार ताब्यात घेत आहे तर दुसरीकडे मुसलमानची धार्मिक संस्था सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा गैरवापर करत हडप करत आहे या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला सुरुंग असून हे असंवैधानिक असल्याचं यावेळी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितली बोर्ड, बोर्डिंग जे आहे ह्या बोर्डिंगच्या जा जा जागेवरती वक बोर्डनं आपला दावा लावलेला ह्याच्यामध्ये आणि ही बोर्डिंग जी आहे एकोणीसशे सहाला ला छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिम समाज आणि अन्य समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी त्यांना त्यांच्या सुविधा मिळवत यासाठी दिलेली होती आणि याच्यावरती जर दावा लावला एक जर तर एक प्रकारे अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरती अन्याय याच्यामध्ये असा आणि वक्फ बोर्डनं केवळ कोल्हापूरमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये आज वकची मालमत्ता जर बघितली तर आठ लाख एकर मालमत्ता ही देशामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये सात हजार एकर सत्याहत्तर हजार एकर जमीन ही वकफ बोर्डकडे आहे ही नेमकी आली कुठून या सर्वांची चौकशी ही केंद्रीय चौकशी यंत्रणांच्या माध्यमातून झाली पाहिजे त्याचबरोबर आज या ठिकाणी सांगितलं जसं तुम्हाला मुस्लिम बोर्डचं सांगितलं तसं आपल्या जवळ असलेल्या कराड जिल्ह्या कराडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे उत्तरालक्ष्मीचं मंदिर आहे त्याच्या परिसरामध्ये सुद्धा जवळजवळ अठ्ठावीस एकर जमिनीवरती दावा लावलेला आहे एक दोन नव्हे अशा अनेक घटना घडत आहेत आणि या वकफचा कायदा एवढा भयानक आहे की केवळ नोटीस पाठवून संबंधित मालकाला त्या ठिकाणी कल्पना द्यायची नाही द्यायची याचा अजिबात त्यांना बंधन नाही आहे दोन महिन्याच्या आत जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही तर कायमस्वरूपी जागा वकबच्या मालकीची होते आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट हिंदूंच्या मंदिरांचं सरकारीकरण आणि वकब बोर्डमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना पब्लिक सर्वंटचा दर्जा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन सरकारकडनं पैसा दिला जातो आहे पगार दिला जातो आहे ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे एकंदरीतच एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा ज्याच्यामध्ये दोन हजार तेराला अमेनमेंट झाल्या अल्पसंख्याक जो अन्य समाज आहे बौद्ध आहे जैन आहेत सीख आहेत या सर्वांचे अधिकार त्यातनं अगदी काढून घेऊन त्यांच्याही जमिनी बळगवण्याचा अधिकार एक प्रकारे या बोर्डला दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारच्या जमिनीवरती जर दावा वक्फ बोर्डनं ठोकला तर याचे जे काही केसेस आहेत त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये चालत नाहीत हायकोर्टमध्ये चालत नाहीत सरळ छत्रपती संभाजीनगरच्या वकब जे कोर्ट आहे त्या कोर्टमध्ये चालवावे लागतात म्हणजे दावा यांनी ठोकायचा केस यांनी चालवायची आणि न्याय यांनी द्यायचा हा एक प्रकारचा अन्यायच आहे या आंदोलनात आनंदराव पवळ आशीष लोखंडे किशोर घाटगे राजू यादव सुरेश यादव नितीन चव्हाण सचिन माळी संदीप घाटगे शरद माळी किरण दुसे मधुकर नाजरे शिवानंद स्वामी राजश्री तिवारी डॉक्टर मानसिंग शिंदे यांच्यासह बाराहून अधिक संघटना पक्ष यांचे शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा